चिपी विमानतळ उड्डाणासाठी सज्ज आहे, मात्र अजून तारीख निश्चित नाही। मात्र येत्या 8 दिवसात विमान उडेल अशी माहिती आयआरबीच्या बैठकीनंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली। चिपी विमानतळाची तारीख निश्चित झाले नसल्याचं पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। यावर नितेश राणे यांनी बोलती प्रतिक्रिया देत विनायक राऊत खेळण्यातील विमान उडवणार का असा खोचक सवाल केलाय। पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील नांदे येथे जिल्ह्यातील ब्रड फ्लूचा पहिला विषाणू आढळलाय। मावळ आणि मुळशीतील सर्व टीमच्या सहाय्याने तिथल्या पोल्ट्रीतील सुमारे 5000 अधिक कोंबड्यांची विल्हेवाट पशुसंवर्धन विभागाने लावली। लसीच्या चाचणीचा तिसरा टप्पा अद्याप पूर्ण झाला नसल्याने कोवॅक्सिन लसीची गुणवत्ता अद्याप सिद्ध झालेली नाही असा आरोप करत साकेत दुखले आरटीआय कार्यकर्त्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी सेक्युलर वादावरून काँग्रेसला टोले लगावलेत। औरंगजेब कोणाला प्रिय असेल तर त्याला कोपऱ्यापासून दंडवत असं म्हणत राऊत यांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय। आमच्यासाठी औरंगाबाद नाही तर संभाजीनगर आहे असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी जोर देऊन सांगितलंय। राज्यात आमचा सहकारी पक्ष असलेला शिवसेनेला आपल्या मतांची चिंता वाटते, त्यामुळे त्यांनी हा नामांतराचा सामना सुरू केलाय अशी रोकटोक टीका बाळासाहेब थोरात यांनी केली। बाळासाहेब थोरातांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही असा भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी म्हटलंय। स्वतःच्या अहंकाराचा विषय तो तेव्हा उखाडदियाची भाषा आणि आता राज्याच्या अस्मितेचा विषय होतो तेव्हा काँग्रेसला कोपऱ्यापासून साष्टांग दंडवत सत्तेसाठी एवढी लाचारी कुठे फेडाली पाप असं म्हणत भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवरती निशाणा साधलाय। सिंधुदुर्गात 5688 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आज 21 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत। सिंधुदुर्गात आतापर्यंत कोरोनामुळे 164 जणांचा मृत्यू झाला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी स्वतःला लस टोचून का घेतली नाही असा थेट सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केलाय। कर्नाटक सीमा भागातील सर्व मराठी भाषक गावे महाराष्ट्रात सामील करून संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करणे ही सीमा लढ्यातील हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरली असा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सीमा लढ्यातील हुतात्म्यांचे स्मरण करत त्यांना अभिवादन केलंय। गोवा येथे मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी दावणगिरी येथून निघालेल्या मिनी बसला टिप्परने दिलेल्या जोरदार धडकेने भीषण अपघात झाला असून या अपघातात 10 महिलांसह 11 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे। वडील आणि सावत्राईने आपल्या लहान मुलांना अमानुष मारहाण केल्याची अमानुष घटना नाशिकच्या इगतपुरी येथे घडली आहे। व्हॉट्सअपकडून स्टेटसवर शेअर करण्यात आलेल्या पहिल्या फोटोमध्ये आम्हाला काळजी आहे तुमच्या गोपनीयतेचं असं म्हटलं आहे। राजस्थानमधील जालोर जिल्ह्यात प्रवाशांनी भरलेली एक बस वीज तारांच्या संपर्कात आल्याने बसने पेट घेतला आहे। भीषण दुर्घटनेत 6 प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे। प्रजासत्ताक दिनी शेतकरी संघटना राजधानी दिल्लीत लाल किल्ल्यावरती तिरंगा फडकू देणार नाही या बातम्या खोट्या असून शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्यासाठी हा कड आहे असा आरोप किसान शेतकरी समितीने केला आहे। प्रजासत्ताक दिनी अल कायदासारख्या दहशतवादी संघटनांकडून दहशतवादी हल्ला घडवला जाऊ शकतो अशी गुप्तचर यंत्रणांकडून दिल्ली पोलिसांना माहिती मिळाली आहे। दूरवरून मारा करणारी स्वॉर्म ड्रोन आता भारतीय लष्कराच्या ताफ्यात आली आहे। ईडीने 2 चीनी नागरिकांना मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली आहे। दोघांनाही 14 दिवसांसाठी ईडीच्या ताब्यात देण्यात आलं आहे। तांडव या वेब सिरीजमुळे सध्या चांगलाच राजकीय तांडव रंगला असून भाजपने यावर तीव्र आक्षेप घेतलाय। भाजपा खासदार मनोज पोटक यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे तक्रार केली असून तांडवर बंदी आणण्याची त्यांनी मागणी केली आहे। कोरोना संदर्भात सतत काही नवनवे खुलासे होत असताना आता अशीच एक माहिती समोर आली, आईस्क्रीममध्ये कोरोनाचा विषाणू असू शकतो आणि तो खाणाऱ्याला त्याचा फैलाव होऊ शकतो असं म्हटलं आहे। कमोडवर नसतील त्याच्या कित्येक जास्त पटीने जीवजंतू आपल्या जवळ असलेल्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवर असतात, आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होत असल्याचे स्काय संस्थेकडून प्रकाशित करण्यात आलेल्या एका अहवालात म्हटलं आहे। वारंवार धूम्रपान करणाऱ्या बाबांमुळे त्याच्या लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो अशी माहिती एका अमेरिकन संशोधनातून पुढे आली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।